नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची पाहती पाहणार आहोत, नागपूरमध्ये पोलीस पाटील या पदाची भरती निघालेली आहे, तर याबाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर मित्रांनो, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीला सुरुवात झालेली आहे। अगोदर आपण भंडाऱ्याची माहिती पाहिलेली होती, काल आपण वर्धा जिल्ह्याची माहिती पाहिलेली होती, आज आणखी नागपूर जिल्ह्याने पोलीस पाटील या भरतीची सुरुवात केलेली आहे। अर्ज भरायला सुरुवात हे 2 मेपासून झालेली आहे आणि ची अंतिम तारीख आहे 17 मे। 17 मेपर्यंत तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरायचा आहे। परीक्षा शुल्क व अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 17 मे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येतो। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे मोहदा व कामठी या 2 तालुक्यासाठी निघालेली आहे, ठीक आहे। तर पाहा यामध्ये कोणकोणत्या गावाचा समावेश आहे, तर यानी गावाचे नाव दिलेलं आहे, या ठिकाणी तालुका दिलेला आहे आणि या ठिकाणी आरक्षण म्हणजे कोणत्या गावात कोणत्या कास्टसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही उदाहरणार्थ बघा, नेरला गाव आहे, तालुका कामठी आणि नेरला गावची जागा मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुमचा तालुका यामध्ये चेक करायचा आणि तुमचं गाव या ठिकाणी चेक करायचं आणि तुमच्या गावात कोणतं आरक्षण निघालेलं आहे हे व्यवस्थित चेक करायचं। यामध्ये महिला आरक्षण पण देण्यात आलेलं आहे, ठीक आहे। संपूर्ण माहिती मित्रांनो या PDFमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। अर्ज भरताना तुमचं गाव चेक करायचं, तुमचा तालुका चेक करायचा आणि तुमची कॅटेगरी व्यवस्थित चेक करायची। तुमच्या गावात जर तुमची कॅटेगरीची जागा शिल्लक असेल तरच तुम्ही त्यासाठी अर्ज भरू शकता, कारण मित्रांनो ही भरती कास्टनुसार निघालेली आहे, कॅटेगरीनुसार निघालेली आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे या ठिकाणी कोणताही विद्यार्थी अर्ज भरू शकतो, ठीक आहे। कोणत्या कास्टचा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो, एकूण जागा जी आहे 145 आहे, ठीक आहे। 2 तालुक्यासाठी भरती निघालेली आहे, कामठी आणि मौदा, ठीक आहे मित्रांनो। तर याची पात्रता बघा, तर उमेदवार हा 10वी पास असणे गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं 10वी पास असणे गरजेचं आहे। यासाठी जे वयोमर्यादा आहे कमीत कमीत 25 वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे, ठीक आहे। 2 मे 2023 ही वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, अर्ज भरताना तुम्ही स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे, ठीक आहे। तसा ग्रामसेवकाचा किंवा तलाठी रहिवासी दाखला, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पण स्थानिक व कायम रहिवासी असल्या सिद्ध होते असा कोणता एक पुरावा मुलाखतीच्या वेळी सादर करावा। तर मित्रांनो, तुम्ही जर या संबंधित गावाचे रहिवासी असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। तर याची पात्रता 10वी पास आणि संबंधित गावचा रहिवासी असणे गरजेचं आहे, ठीक आहे। तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागणार आहे। मागासवर्गीयांना 200 रुपये आणि जी ओपन कॅटेगरी आहे त्यांना 300 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। मागासवर्गीयांना 200 रुपये भरावे लागेल आणि ओपन कॅटेगरीना 300 रुपये बी भरावे लागेल। तर तुमची यासाठी 80 मार्क्सची लेखी परीक्षा होणार आहे आणि 20 मार्क्सची तोंडी परीक्षा होणार आहे। एकूण 100 गुण तुम्हाला देण्यात येणार आहे लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत मिळून। तर तुम्हाला परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटीलाचे अधिकार व कर्तव्य, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी बाबीवर प्रश्न विचारण्यात येणार आहे। 80 मार्क्सची तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे, ठीक आहे मित्रांनो। त्या संपूर्ण जर PDF तुम्हाला लागत असेल तर ही वेबसाईट दिलेली आहे, या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण PDF डाउनलोड करू शकता किंवा सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळू जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा, याची अंतिम तारीख आहे 17 मे। 17 मे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर मित्रांनो, इतरही जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीला सुरुवात होणार आहे, ठीक आहे। त्याबाबतची काही अपडेट आले त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।